गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची अदला बदल होणार आहे. महापौर नितीन काळजे यांना तडकाफडकी राजीनामा मागितल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्याकडे मंगळवारी दुपारी आपला राजीनामा दिला. तर त्यापूर्वी उपमहापौर शैलजा मोरे यांनी देखील आपला राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुकांनी मोठे लॉबिंग सुरू केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बदलाच्या हालचालींना काही दिवसापासून वेग आला होता. शहरातील राजकीय हालचाली बदलू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी महापौरांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी आयुक्ताकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी महापौर काळजे यांच्याकडे उपमहापौर मोरे यांनी राजीनामा दिलाय. मी सगळ्या शहराचं केलं, म्हणजे मला सगळ्या शहराचे प्रश्न येत होते. म्हणजे असे नाही की फक्त माझ्या वार्डापर्यंत येत होते आणि माझ्या परीने आणि आपल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अगदी आयुक्तांनी सुद्धा मला सहकार्य करून वार्डाचे प्रश्न न सोडवता शहराचे चांगल्या प्रकारे सोडवले. आणि नितीनजी म्हणल्याप्रमाणे की आम्हाला 5 वर्षाचं जरी मिळाले असं तरी काही ना काही काम आपलं राहतं. आयुष्याच्या शेवटल्या शहरापर्यंत आपलं काम राहतं तसं आमचं काम राहिलं असेल ते जनतेने ठरवायचं. नाही असं आता 6 वर्षापेक्षा पण मी 6 महिने जास्त आहे, अजून 1-1.5 महिने जास्त आहे गेलेलं आहे, असं काही विषय नाही. तर महापौर सगळी सांगा तुमचं कार्य कोणतं काम चांगलं गेलं, कोणतं काम राहिलं की मला करायचं होतं ते राहिलं असं कोणतं काम. तसं 5 वर्ष जरी मिळालं तरी ते कमीच आहे, परंतु जेवढं 1.5-1.75 वर्षामध्ये जेवढं करण्यासारखं होतं बऱ्यापैकी महत्त्वाचे निर्णय आमच्या कार्यकालामध्ये झाले त्याचा आम्हाला अभिमान आहे. योग्य वेळी योग्य पद्धतीनं त्याचा त्या पद्धतीनं निर्णय घेतला जातो. आणि मला असं वाटतं की प्रक्रिया आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं या शहरामध्ये महापालिकेमध्ये सत्ता मिळवली आणि मला असं वाटतं की महापौरांनी फेब्रुवारीमध्येच राजीनामा देऊ अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळं पार्टी ज्या पद्धतीनं निर्णय घेईल त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये निर्णय घेतला जातो. पक्षाकडे राहुल जाधव परिस्थिती नाही की कुणी राजीनामा दिला म्हणून कुणी हे करायचं. पुढच्या काळामध्ये महापौर पदासाठी आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे, पुढच्या काळामध्ये महापौर पदासाठी कोण कोण इच्छुक आहे त्या पद्धतीने पार्टी नेतृत्व योग्य पद्धतीने योग्य निर्णय करेल. आता समजेल ना, आता त्यामुळे आता या क्षणी खरं तर महापौरांनी राजीनामा दिल्याच्या नंतर आपण इमिडिएट पत्रकार परिषद तुम्ही प्रश्न विचारताय अजून कोण कोण इच्छुक आहे त्या पद्धतीने योग्य उमेदवार योग्य माणूस महापौरांची जागा रिप्लेस करून पुढच्या वर्षभर 6 वर्षाचा जो कालावधी आहे तो निश्चित करण्यासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करतो. महापौर निवडणं मुख्यमंत्री निर्णय घेणार या शहरामध्ये सामूहिक पद्धतीनेच निर्णय घेतले जातात आणि पुढच्याही काळामध्ये सामूहिक पद्धतीनेच निर्णय घेतले जातात.